आणि त्या आली दिलेल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज खूप खूप डिटेल मध्ये अभ्यासली आपण. कालच पुढे जायचं होतं, चला म्हणलं आज पुढे जाऊया आपण. आता आपल्याला आपल्याला शोधायचंय क्रम संख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज कशी करायची. क्रमवार संख्यांची बेरीज केली बरोबर, एकूण संख्या शोधल्या. एकूण संख्या तर सगळ्यांना शोधता येतं, शेवटची संख्या वजा पहिली संख्या कौन बन आधी एक, किती सोपं होतं. मग नैसर्गिक संख्यांची बेरीज केली, कुठून कुठपर्यंत जरी तुम्हाला संख्या दिल्या तर त्यांची तुम्ही आता बेरीज करू शकता. एकदम एकदम सोपं आहे तुम्हाला आता. पण जर समजा सम संख्या आणि विषम संख्यांची जर बेरीज शोधा म्हटलं तर कसं करणार आहे, बरोबर आहे की नाही. सम संख्या विषम संख्या, सम संख्या माहित आहेत का तुम्हाला, सम संख्या कोणाला म्हणायचं, ज्या संख्येच्या एका स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादी अंक असेल तर ती संख्या असते सम. इव्हन नंबर त्याच्या ज्या संख्येचं दिलेले तुम्हाला जे संख्या असणार आहे की नाही त्यातला युनिट प्लेसचा जो डिजिट असणार आहे युनिट प्लेसचा तो जर यापैकी एखादी असेल, यापैकी एखादी असेल तर ती इव्हन नंबर असणार आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी सम संख्या ओळखायचं काहीच बघायचं नाही, किती मोठी संख्या दिली काहीच बघायचं नाही, फक्त एकक स्थानचा अंक बघायचं तो यापैकी आहे का. यापैकी जर असेल तर ती सम संख्या असणार आहे. विषम संख्या ओळखायची कसं, ज्या संख्येच्या एकक स्थानी ह्या संख्या सोडून दुसऱ्या असणार आहेत, म्हणजेच 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी एखादी अंक असेल एकक स्थानी बर का, एकक स्थानी तर ती संख्या असणार आहे विषम. ऑड नंबर इव्हन नंबर एकक स्थानी यापैकी अंक आहे ती असणार आहे सम, आणि एकक स्थानी यापैकी अंक आहेत तर ती असणार आहे विषम. फक्त एकक स्थानच्या अंकावरून ती संख्या सम आहे का विषम आहे आपण ओळखतोय. सम संख्येबद्दल तुम्ही माहिती पाहिली की नाही. चला मग आपण नैसर्गिक क्रमवार संख्यांची बेरीज केली होती, क्रमवार संख्यांची बेरीज केली होती, मग तसंच आपल्याला आता सम आणि विषम संख्यांची बेरीज करायची. सम आणि विषम संख्याची समजा संख्या दिलेली आहेत आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 या संख्या दिलेल्या आहेत आणि तुम्हाला म्हटलं 1 पासून ते 10 पर्यंतच्या एकूण सम संख्यांची बेरीज करा. काय म्हटलं तुम्हाला, तुम्हाला म्हटलं 1 पासून ते 10 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज करा. मग 1 पासून 10 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज कशी करायची, मध्यामध्ये 5 ठेवायचं का, 5 ठेवलं तर उत्तर चुकणार आहे आपलं. मग सुरुवातीला घ्यायच्या सम संख्या कोणत्या, सम संख्या 2 ही सम आहे, 4 ही सम आहे, 6 ही सम आहे, 8 ही सम आहे आणि त्यानंतर 10 आहे आणि यांचीच बेरीज करायची आपल्याला. म्हणजे 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 हे झाल्या सम संख्या आणि त्यांची बेरीज. त्यांची बेरीज करावर 10, 8, 10, 18, 24, 24 आणि 4, 28, 28 आणि 2, 28 आणि 2, 30 मला माहिती आहे तुम्हाला येते ही बेरीज करता, बेरीज करता येते. कल्पेचे सरांनी शिकवले तुम्हाला लवकर लवकर बेरीज करायची. आली का नाही बेरीज, सम संख्यांची बेरीज आली का, आली का नाही. हे छोटी होती आपल्याला दिली, संख्या लिहून घेतली आणि आपण बेरीज केली. जर तुम्हाला म्हटले यापेक्षा मोठे जर दिलं, सांगा बरं 1 ते 50 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती, 1 ते 100 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती. मग त्यावेळेस 1 ते 100 पर्यंतचे अंक लिहायचे आणि नंतर सगळ्या सम संख्या घ्यायच्या, सम संख्या घेऊन पुन्हा अशी आडवी मांडणी करायची, त्यांची बेरीज करायची. एक पान भरेल तुमचं. पण जर 1 ते 1000 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज येते का, किती किती मोठं झालं ते बोर्ड सुद्धा पुरणार नाही. 4 वह्या लागतील तुम्हाला तेवढी बेरीज कराय. बरं बेरीज करायला गेलं तर 4 वह्या का बरं म्हणतोय माहितीये का मी, तुम्ही बेरीज करायला गेलं की कुठेतरी हातचा विसरून टाकताय तुम्ही. मला माहित आहे कुठतरी हातचा विसरून टाकताय, कुठली तर संख्या विसरून टाकताय आणि ती चुकतं, पुन्हा आणखी दुसऱ्या पेजवर जावं लागतं 1 ते 1000 पर्यंत जावं लागतं की. मग ही बेरीज कशी करायची, बेरीज त्या ती लवकरात लवकर कशी करता येईल ते पाहूया आपण लवकरात लवकर. त्याआधी आता हे आपण बेरीज केली तिला राहू दे असं असत. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, सम संख्या आणि विषम संख्या अभ्यासत असताना तुम्ही अभ्यासलं की
दिलेल्या ज्या एकूण संख्या आहेत एक ते दहा पर्यंतच्या यामधल्या अर्ध्या संख्या सम आहेत आणि अर्ध्या संख्या विषम आहेत. म्हणजे कसं एकाडेक येणाऱ्या ज्या संख्या आहेत एकाडेक येणाऱ्या म्हणजे दोनच्या नंतर तीन येतं आणि तीनच्या नंतर चार म्हणजे तीनच्या नंतर येणारी संख्या सम एकाडेक म्हणजे पाच सोडून एकाडेक पाच सोडून पुढची सम आहे आठ मध्ये नऊ सोडून पुढची सम आहे. म्हणजे एकाडेक म्हणजे एक संख्या सोडून पुढची एक संख्या सोडून पुढची एक संख्या सोडून पुढची ही काय आहे सम संख्या आहे. विषम संख्याचं पण तसंच आहे. विषम संख्या बघा बघ एक सोडून म्हणजे हे दोन एकच्या नंतर तीन विषम संख्या म्हणजे एक संख्या सोडून त्याच्यानंतर तीनच्या नंतर पाच आहे एक संख्या सोडून म्हणजे या सुद्धा एकाडेक संख्या काय आहेत विषम आहे. म्हणजे सम संख्या आणि विषम संख्या एकाडेक येणार आहेत. म्हणजेच दिलेल्या संख्यांमध्ये इकडे लक्ष द्यायचं आता फक्त इकडं दिलेल्या संख्यांमध्ये अर्ध्या संख्या सम आहे आणि अर्ध्या संख्या विषम आहे. कळलं का अर्ध्या सम आणि अर्ध्या विषम. बघा बघ दिलेल्या एकूण संख्या किती आहेत बघा बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा एकूण संख्या दहा आहेत तरी दहा त्या दहा पैकी सम किती आणि विषम किती ते शोधूया. सम विषम सम संख्या किती आहे त्या दहा पैकी बघा बरं एक दोन तीन चार पाच पाच संख्या सम आहेत पाच संख्या सम आहेत आणि विषम संख्या किती आहेत बघा बरं विषम संख्या एक दोन तीन चार पाच विषम संख्या पाच आहे. म्हणजे दिलेल्या जेवढ्या संख्या आहेत की नाही त्यातल्या अर्ध्या संख्या सम असतात आणि अर्ध्या संख्या विषम असतात. चालेल मग आता एक गोष्ट तुम्हाला एकूण संख्या शोधता यायला की नाही एकूण संख्या शोधता येतं तसंच एक छोटस उदाहरण आहे. एक ते दहा पर्यंत एकूण संख्या आहेत दहा म्हणजे आपल्या सम आणि विषम लवकरात लवकर न मोजता कसं शोधायचं सरळ सरळ त्यांना दोन भागायचं दोन भागाला बघ बे एक बे बे पाचा द हा भागा करायला किती पाच म्हणजे पाच संख्या सम आणि पाच संख्या विषम आहेत. पाच संख्या सम आणि पाच संख्या विषम जर समजा मी एक ते वीस पर्यंतच्या सम संख्या किती आणि विषम संख्या असं जर विचारलं तर मग एक ते वीस पर्यंत एकूण संख्या किती एकूण संख्या शोधायच्या एकूण संख्या जसं आपण इथं शोधलं एकूण संख्या किती दहा बरोबर ना. मग दहा संख्येत तर त्याला दोन भागलं पत्र आलं पाच म्हणजे पाच सम पाच विषम. एक ते वीस मध्ये एकूण संख्या किती आणि एकूण संख्या शोधणं तुम्हाला आता खूप खूप सोपं झाले. मग शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक एकूण संख्या असंच शोधतोच ना आपण. मग बघा वीस वजा एक एकोणवीस अधिक एक म्हणजेच उत्तर मिळालं वीस एकूण संख्या आल्या वीस एकूण संख्या आल्या वीस ह्या वीस ला दोन भागा बर उत्तर येत बे एक बे बे शून्य शून्य उत्तर आलं दहा. म्हणजे एक ते वीस पर्यंत ज्या ज्या संख्या त्यामध्ये दहा संख्या भाग करायला ना दहा दहा संख्या सम आहे आणि दहा संख्या विषम आहे. आलं का लक्षात. म्हणजे दिलेल्या एकूण संख्या जेवढ्या असणार आहेत त्यातल्या अर्ध्या संख्या सम असणार आहेत आणि अर्ध्या संख्या विषम असणार आहेत असं. नाहीतर मी काढून दाखवतो आणखी असं हा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस बरोबर इथल्या सम इथल्या दहा पर्यंत सम शोधल्या त्याच्यानंतर ही सम त्याच्यानंतर चौदा ही एकस्थानचा अंक चार आहे एकस्थानचा अंक सहा आहे एकस्थानचा अंक आठ आहे आणि एकस्थानचा अंक शून्य म्हणजे शून्य चार शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादी अंक असेल तर आपण समसंख्या म्हणतो तिला ती समसंख्या असते. मग बघा बर एक ते वीस मध्ये एकूण समसंख्या शोधा बर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आल्या का नाही दहा संख्या सम. आता दहा विषम संख्या शोधा बर इथं आपण शोधलं डायरेक्ट 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 शॉर्टकट मध्ये शोधलं दहा संख्या विषम आल्याच पाहिजे बघावर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा संख्या विषम आल्या. एक ते वीस पर्यंतच्या संख्यांचा जर विचार केला तर कळलं. म्हणजे तुम्हाला कुठून कुठपर्यंत संख्या दिल्या त्यातल्या त्यातल्या अर्ध्या संख्या ह्या काय असणार आहेत सम आणि अर्ध्या संख्या विषम. मी दोनच का भागला आता आता इथं दोनच का भागलं दोन भागलं म्हणजे त्याचे समान भाग केले. कुठल्याही संख्येला जर तुम्ही दोन भागलं तर त्याचे समान भाग होतात समान इकडं अर्धा इकडं अर्धा असा भाग होतो.
म्हणून दोन न भागलं काबर, कारण यातलं आपण पाहिलं की अर्ध्या संख्या सम अर्ध्या संख्या विषम, म्हणजे मला अर्धे अर्धे समान भाग करायचे होते, अर्धे अर्धे समान भाग, भाकरीचे तुकडे करता असतात दोन भाग करता होते दोन तुकडे, तसे मला दोन तुकडे करायचे होते सम आणि विषमचे, तसं तुम्हाला सरळ करता येत नाही, तुम्ही सम आणि विषमच करता, एक मोठी एक छोटी, तसं त्यांचे दोन तुकडे पडायचे होते अर्धे सम अर्धे विषम, म्हणून मी दोन न भागले। आणि इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठल्याही गोष्टीचे समान दोन भाग करा म्हणलं की दोन न भागायचे, समान दोन भाग करा दोन न भागायचे, चारचे समान दोन भाग करा बघावर, चारचे समान दोन भाग करा दोन न भागा सरळ सरळ, बे दोन्ही चार म्हणजे प्रत्येक भाग दोनचा आला, दोन 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 चार सरे की नाही समान, म्हणजे समान भाग करायचे तर दोन न भागायचे। आणि इथं पाहिलं आपण एकाडे संख्या सम आणि विषम आहे, म्हणजे अर्ध्या सम अर्ध्या विषम, कळलं? एक ते पन्नासचा जर विचार केला, एक ते पन्नास पर्यंतच्या संख्या समजले मोड तुम्ही तोपर्यंत श्वास घ्या, मला तुम दम लागला रे बाबा, पाचवीचे लेकर लेशांत बसते काहीच बोलत नाही, मला काहीच ऐकू येत नाही, कोणतरी बोलत का कोणीच बोलत नाही, मला माहित आहे एवढे शांत लेकर आहेत पाचवी, हे अरे 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 खूपच शांत लेकर आहेत काहीच बोलत नाही। बघा इकडे आता आपण पाहिलं होतं एक ते पन्नास पर्यंतच्या सम आणि बोलायचे, मी माहित काढतो सर पाचवीचे लेकर किती शांत बसतात बघायचं का, मी माहित काढतो सर गर्दा भरपूर करते, खोट खोट म्हटलं होत आम्ही पण खोट खोटच म्हणलो नाहीतर त्यांनी बाय बाय म्हणजे असं फुटून पडते त्या मोबाईलवर, मोबाईल खाली पडतो पण याने बाय म्हणायचं काही थांबत नाही आणि चिरकू चिरकू म्हणतात आणखी। चला त्या इकडे आता झालं गर्दा करणं, आता शांत बसायचं शांत, ताट हातातली वही हातातली पेन, पेनचा जिथं लिहायचं तिथं ठेवायची पेन आणि बंद करायचं, फक्त इकडे बघायचं आजचा दिवस मस्त शांत बसून इकडे बघायचं, खेळायचं नाही इकडं तिकडं बघायचं नाही, आजूबाजूला जर कोण असेल तर त्यांना म्हणायचं शांत बसा आज मला फक्त बघायचे म्हणायचं, बघायचे बघायचे म्हणून असं शांत बसायचं बरं का, असं शांत पण डोळे झापायचे नाही, मला दिसत नाही याचा अर्थ तुम्ही झोपी जावा असं नाही, सर पाहायलेत तुम्हाला नाहीतर असं बसा म्हणते सर नमून असं बसतात आणि डोळे बंद करतात, झोपायचं नाही इकडे बघायचं। एक ते पन्नास पर्यंतच्या एकूण सम संख्या आणि विषम संख्या किती शोधायची आपल्याला, विषम संख्या सम आणि विषम, मग बघा बर एक ते पन्नास पर्यंत सम अर्ध्या सम असणार आहेत आणि अर्ध्या विषम असणार आहेत, आपण पाहिलं अर्धे अर्धे भाग करायचे कारण अर्ध्या सम अर्ध्या विषम, मग यांचं अर्ध अर्ध करायचं कसं, यांचं अर्ध अर्ध म्हणजे सम अर्ध्या करायचे आहेत विषम अर्ध्या करायचे, म्हणजे सुरुवातीला आपल्याला एक ते पन्नास पर्यंतच्या एकूण संख्या किती आहे ते शोधावं लागेल, एकूण संख्या, एकूण संख्या माहित असल्याशिवाय आपल्याला अर्ध करता येईल का, मला माहित आहे काही जणांना माहित आहे एकूण संख्या किती आहे, म्हणजे पंचवीस पंचवीस अर्ध करायचे, पण सुरुवातीला सुरुवातीला एकूण संख्या किती आहे ते आपल्याला माहित पाहिजे, एकूण संख्या किती मग शोधायचं कसं, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक, पन्नास वजा एक एकोणपन्नास अधिक एक मिळालं उत्तर पन्नास, मिळालं पन्नास म्हणजे एक ते पन्नास पर्यंत एकूण संख्या पन्नास आहे, आता आपल्याला एकूण संख्या मिळालं, एकूण संख्या मिळाल्या की त्यातल्या अर्ध्या सम असणार आहेत आणि अर्ध्या विषम, म्हणजे या पन्नासला मी दोन न भागलं, दोन न भागलं म्हणजे यांचे अर्धे समान भाग केले, म्हणजे अर्ध्या सम अर्ध्या विषम, बघा मग असं जर भागाकार येत नसेल तर असं भागा, भागिले पन्नास बे दोन्ही चार, दोनच्या टेबल मध्ये पाच एक नाही मग अगोदर पर्यंत पाडा म्हणायचा बे दोन्ही चार वजा केलं पाच मधून चार उत्तर आलं एक, सात मधून चार गेले एक वरून घेतला शून्य, दोनच्या टेबल मध्ये टेन येत का बघावर, टू फाईव्ह टेन
किंवा बे पंच द वजा केलं उत्तर आलं शून्य भागाकार आला पंचवीस असा भागाकार करा किंवा असं बे एक बे बे दोन्ही चार उरले किती एक इथं झाले दहा बे पाचा दहा पंचवीस आलं उत्तर म्हणजे यातल्या पंचवीस संख्या सम आल्या आणि पंचवीस संख्या विषम आल्या पंचवीस हा पंचवीस विषम कुठून कुठेपर्यंतच्या एक पासून ते पन्नास पर्यंतच्या एकूण सम संख्या किती पंचवीस एकूण विषम संख्या किती पंचवीस कसं शोधलं तुम्हाला माहित आहे यातल्या अर्ध्या संख्या सम असणार आहेत आणि अर्ध्या संख्या विषम असणार आहेत म्हणून तुम्हाला तुम्ही काय केलं एकूण संख्या शोधून घेतलं एकूण संख्या शोधल्या एकूण संख्या शोधलं आणि त्या एकूण संख्येला दोन भागलं म्हणजे पंचवीस पंचवीस विषम आल्या आता हे झालंय एक ते पन्नास पर्यंतच्या समजा मी जर असं विचारलं अकरा ते तीस पर्यंतच्या एकूण सम संख्या किती सम पण शोधायचे मला आणि विषम पण शोधायचे आता कसं करणार आता कसं करणार आता बघा बरं तुम्ही काढून ठेवा बरं वही उत्तर मी सांगतो बघा झालं असेल उत्तर एका मिनिटात उत्तर निघतं मग आपल्याला अकरा पासून ते तीस पर्यंतच्या एकूण सम संख्या किती आणि विषम संख्या शोधायची आहे मग मी सांगितलं होतं तुम्हाला सुरुवातीला एक काम करायचं की अकरा ते तीस पर्यंत एकूण संख्या किती एकूण एकूण संख्या शोधायच्या एकूण संख्या एकूण संख्या तुम्हाला शोधता येतं आता बरोबर एकूण संख्या जर शोधायच्या असतील तर शेवटची संख्या वजा पहिली संख्या काउंट बंद अधिक एक असंच करत होतो का चला करा करा शून्य मधून एक जात नाही कलाचे इथं घेतला इथं झाले दहा दहातून एक गेलं किती राहिले नऊ राहिले कलाच्या इथं गेलता इथं राहिले दोन दोन मधून एक गेला एक राहिलं उत्तर आलं एकोणवीस अधिक ला अधिक एक ला एक आणि एकोणवीस अधिक एक वीस आला का वीस म्हणजे अकरा ते वीस तीस पर्यंतच्या एकूण संख्या किती आल्या वीस पण आपल्याला शोधायचे काय सम संख्या आणि विषम संख्या किती सम संख्या किती विषम संख्या किती मग त्या आलेल्या एकूण संख्येला म्हणजे एकूण संख्या शोधल्या कधी वीस याला दोन भागायचं दोन का भागायचं कारण आपल्याला माहित आहे यातल्या अर्ध्या सम असणार आहेत आणि अर्ध्या विषम आलं का लक्षात अर्ध्या सम अर्ध्या विषम बघा दोन हा बे एक बे बे शून्य शून्य भागाकार आला द हा किंवा दोन ने भागा वीस ला बे एक बे टू वन जा टू शून्य मधून दोन गेले शून्य राहिले करून घेतला शून्य भाग जात नाही म्हणून दिला शून्य भागाकार आला द हा काय बरं आला की दहा म्हणजे हा वीस मधल्या दहा संख्या सम असणार आहेत आणि नाही सम लिहिले व दहा संख्या सम असणार आहेत आणि दहा संख्या विषम असणार अकरा ते तीस पर्यंतच्या एकूण सम आणि विषम संख्या शोधा मग सुरुवातीला एकूण संख्या शोधल्या एकूण संख्येला दोन न भागलं भागाकाराला दहा म्हणजे दहा संख्या सम दहा संख्या विषम शोधलं का नाही शोधलं का चला आणखीन एक पाहूया आणखीन एक सम आणि विषम संख्या शोधू सम आणि विषम संख्या शोधायच्या फक्त सम आणि विषम संख्या खूप महत्वाची बरं का शोधता येणं प्रश्न जर विचारला एकूण सम संख्या किती किंवा एकूण विषम संख्या किती कसं शोधणार चला सम आणि विषम संख्या शोध बावीस ते 49 पर्यंतच्या एकूण सम संख्या किती आणि एकूण विषम संख्या किती विचारला प्रश्न उत्तर कसं सोडवायचं आता बावीस पासून संख्या मोजा इथपर्यंत एकूण संख्या किती म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय शोधावं लागणार आहे एकूण संख्या काय शोधावं लागणार आहे एकूण संख्या शोधा मग कशा शेवटची संख्या वजा पहिली संख्या नाहीतर पहिली संख्या दुसरी संख्या म्हणतात मला काल कोणतरी म्हणत होतं पहिली संख्या दुसरी संख्या पहिली नाही पहिली आहे पण दुसरी संख्या नाही पहिली संख्या नाही शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक एकूण संख्या शोधत आहोत मग बघा
स्टेप 9 मधून 2 गेले, 7 उरले, 4 मधून 2 गेले, 2 उरले, उत्तर आलं 27 आणि अधिक 1 ला अधिक 1 म्हणजेच मिळालं 27 अधिक 1 28. आलं एकूण संख्या 28 आणि ह्या 28 ला काय करा, 2 न भागा, 28 ला 2 न भागा, 28 ला 2 न भागा, 28 ला भागलं 2 न, उत्तर आलं 2 × 2 × 8 14, भागा करायला 14 14 म्हणजे यातल्या 14 संख्या समल्या आणि यातल्या 14 संख्या असंच का वाहिले मला 14 संख्या सम आणि 14 संख्या विषम, कारण हे 2 न भागलं म्हणजे अर्ध्या अर्ध केलं आपण, अर्ध्या संख्या म्हणजे 14 संख्या सम आणि 14 संख्या विषम आहे. आलं शोधता आता सम आणि विषम, आलं का शोधता एवढं, एवढं आलं. आता शोधून दाखवा मला कोण शोधून दाखवते ते, कोण शोधून दाखवते, राईज हँड करा. आता 21 ते 49 पर्यंतच्या एकूण सम आणि विषम संख्या शोधा. आहे का कोणी शोधणार, समजलं कशाला म्हटलं मग मला, चला राईज हँड द्या ज्यांना ज्यांना शोधता येतं त्यांनी राईज हँड द्या, लवकर लवकर. बोले काय सर, आहे ना सम आणि विषम संख्या शोधायची. सर 49 मधून 29 वजा करायचं. अगर सम आणि विषम संख्या जर शोधायच्या असतील तर सुरुवातीला एकूण संख्या शोधून घ्याव्या लागतील आणि एकूण संख्या कशा शोधाव्या लागतील, संख्या. सर कौन सुरू करा, सुरू भी केला बंदी केला, अधिक एक अधिक एक अधिक एक अधिक एक, तर मग 49 मधून 21 गेले उरले 28 म्हणजे 28 कसं उरतात रे, बघ बघ 9 मधून 1 गेला किती राहिले 8 उरले, 4 मधून 2 गेले 2 उरले, अरे त्याचं उत्तर बरोबर आहे ना, माझं चुकलं. आणि अधिक 1 ला अधिक 1, तर त्याचा भाग जात नाही, कसं करायचं तिथं आधी बेरीज कर, कर भाग घालायचं नंतर बघू आपण. 28 अधिक 1 किती आला, 29 29 आलं. मग बघ आता यातल्या सम आणि विषम संख्या शोधायचे म्हणजे यातल्या अर्ध्या सम आणि अर्ध्या विषम असणार आहेत, म्हणजे 29 ला किती ने भागावं लागल, दोन ना, कारण अर्ध्या अर्ध्या करायचं म्हटलं की दोन ना भागायचे, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचे, हाच टप्पा महत्वाचा आहे. आता अर्ध्या अर्ध्या करायचे म्हणजे दोन ना, तुम्हाला एकूण संख्या शोधता येतं सम विषम शोधता येतं, पण आता कसं शोधायचं बरोबर ना, आता भागच जात नाही, पूर्ण भाग जातो का, बघावर 2 × 2 × 2 = 8 उरला 1, उरला का नाही 1, बाकी 1 उरली का नाही, मग बोल ना मला, असं काय गप्प बसते, बाकी उरली 1, आता कसं करायचं, आता कर माईक बंद. हा बोल सर, बर ठीक आहे चला मी सांगतो, चल माईक बंद कर, चला माईक बंद. आपण भाग घातला एकूण, बघा 21 ते 49 पर्यंतच्या सम आणि विषम संख्या शोधायच्या आपल्याला, हे पाठीमागल्या उदाहरणाचं आहे, सम आणि विषम संख्या शोधायच्या होत्या आपल्याला 21 ते 49 पर्यंतच्या. पहिलं काम काय करायचं, एकूण संख्या शोधायच्या, एकूण संख्या शोधणं तुम्हाला आता काही अवघड जाणार नाही, मग एकूण संख्या शोधल्याच्या नंतर तिला 2 न भागायचं, 2 न, कारण त्यातल्या अर्ध्या सम आणि अर्ध्या विषम असणार आहेत, म्हणजे त्याला 2 न जर भागलं तर समान भाग होतात, म्हणून मी 2 न भागलं. मग उत्तर काय आलं, 29 ला 2 न भागल्यानंतर तुम्हाला असा भाग घालतो रे बाबा, 2
आणि दोन भाग आहे एकोणतीस ला. बे एक बे वजा केला दोन मधून दोन गेले शून्य राहिले करून घेतला न दोन चा पाडा नऊ पर्यंत दो बे चोक आठ दे पाच दहा मोठं होत म्हणून बे चोक आठ वजा केला बाकी उरली एक नऊतून आठ गेले बाकी तर एक उरायला लागले जसं की आपली इथं उरली होती तर दोन एकोणतीस ला भागलं तर भागाकार चौदा आला आणि बाकी उरली एक उरली का नाही एक मग लिहून घ्यायचं चौदा सम आणि चौदा विषम असणार आहे निश्चित चौदा सम आणि चौदा विषम पण इथं बाकी एक उरायली बाकी एक उरायली म्हणजे एक संख्या जास्तीची यायली बरोबर आहे की नाही एक संख्या जास्तीची यायली मग जास्तीची येणारी संख्या ही मिळवायची नेमकं सम मध्ये का विषम मध्ये की कुठेतरी नेऊन मिळवावी लागेल ना एक जे उरायला लागलं का नाही कधी एक त्याला कुठेतरी मिळवावं लागेल ना सम मध्ये किंवा विषम मध्ये कुठेतरी मिळवावं लागेल असं सोडून देता येते का बिचाऱ्याला रडेल ना तो मग रडला लिखायला कोण सांभाळणार आहे आपापल्याला अभ्यास आहे ह्याला सांभाळणार कोण भागाकार करता लागतं मान वाटली तर चौदा चौदा झाली आणि हे उगच्या उग लिंबू टिंबू उरलंय लिंबू टिंबू कळतं का तुम्हाला उगच्या उग आलंय मग याला मिळवायचं नेमकं कुठं मग याला मिळवायचं जर असेल कुठं कुठेतरी मिळवावं लागणार आहे मग त्याला मिळवायचं कुठं ह्यासाठी या प्रश्नाचं उत्तर ह्यालाच म्हणायचं तुला कुठं जाऊन बसायचं आहे सम मध्ये का विषम संख्येमध्ये ह्यालाच विचारायचं आपण कशाला सांगायचं ह्याचं काम आपल्यावर कशाला घ्यायचं ह्यालाच विचारायचं मग ह्यानं म्हणतंय काय म्हणतंय माहितीये का हे उरलेला लिंबू टिंबू म्हणतंय आधी चला प्रश्नाकडे आलो प्रश्नाकडे आधी चला प्रश्नाकडे म्हणला तो आलो प्रश्नाकडे प्रश्नामधल्या पहिली संख्या आणि शेवटची संख्या सम आहे का विषम आहे दोन्ही संख्या सम आहेत का विषम आहेत दोन्ही संख्या विषम आहेत एकवीस पण विषम आहे आणि एकोणपन्नास पण विषम आहे त्या बिचारालाच विचारलं कुठं जायचं तुला कुठं जायचं त्यांना म्हटलं आधी आम्हाला प्रश्नाकडे घेऊन चला आलो मग म्हटला यातल्या दोन्ही संख्या जर विषम असतील तर मला विषम संख्येमध्ये मिळवा काय म्हटलं हा दिलेल्या प्रश्नामधल्या दोन्ही संख्या विषम असतील तर मला विषम संख्येमध्ये मिळवा आणि दोन्ही संख्या जर सम असतील तर मला सम संख्येमध्ये मिळवा इथं दोन्ही संख्या विषम आहेत आहेत का नाही दोन्ही संख्या म्हणून याला मिळवलं विषम संख्येमध्ये चौदा अधिक एक पंधरा मग आता लक्षात घ्या सम संख्या आल्या चौदा आणि विषम संख्या मिळाल्या पंधरा विषम संख्या मिळाल्या पंधरा आपण एकूण संख्या शोधल्या एकूण संख्येला दोन न भागलं भागाकाराला चौदा पण उरली बाकी एक ह्या एकचं करायचं काय ह्या एकचं करायचं काय माहितीये का प्रश्नाकडे यायचं ह्या एकला इथंच ठेवायचं प्रश्नाकडे यायचं पाहायचं दोन्ही संख्या सम आहेत का विषम आहेत पाहायचं दोन्ही जर विषम असतील दोन्ही विषम आहेत ना विषम असतील तर ह्या एकला या विषम संख्येमध्ये मिळवायचं चौदा आलत्या त्यामध्ये एक मिळवायचं म्हणजे विषम संख्या मिळाल्या पंधरा आणि सम आल्या चौदा म्हणजे एकवीस ते एकोणपन्नास पर्यंतच्या एकूण सम संख्या मिळाल्या चौदा आणि विषम संख्या मिळाल्या पंधरा ठीक आहे नाही कळालं नाही कळलं परत एकदा पाहू परत एकदा बघा मोडतो मी मोडतो मोडलो बिचारे एकला बी मोडून टाकतो उगच नाटक करायला उगच आले बिचार उगच्या उग काम नाही धाम नाही आमचा आमचं किती छान तास चालू होता मी किती छान शिकवत होतो उगच्या उग एक आला सगळं बिघडून गेलो बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा मग माझा प्रश्न आहे एक ते अकरा पर्यंतच्या सम व विषम संख्या शोधा एकदम शांत सगळे जण शांत बसले बिचारे लेकर शांतपणे प्रश्न वाचा आपल्याला म्हटले एक पासून ते अकरा पर्यंतच्या सम आणि विषम संख्या शोधा म्हणतो आपण शोधत होतो सम आणि विषम संख्या बघा एक ते अकरा पर्यंत सम आणि विषम संख्या शोधायच्या आहेत पहिलं काम करायचं आहे आपल्याला एकूण संख्या शोधून घ्यावी लागेल सुरुवातीला एकूण संख्या शोधून घ्यावी लागेल एकूण संख्या पहिलं काम मग घ्या एकूण संख्या
शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंस बंद अधिक एक म्हणजे उत्तर मिळालं काय अकरा वजा एक दहा अधिक एक अकरा एकूण संख्या मिळाली अकरा मिळाली एकूण संख्या मग आपल्याला सम आणि विषम शोधायचे मग ह्या एकूण संख्या ज्या मिळाल्या त्याला दोन न भागायचं होतं भागलं दोन न मग उत्तर मिळालं काय आपल्याला बेक बे बे पाचा दहा आणि बाकी उरली एक का असं दोन भागाकार भाग झाला दोन न अकराला बे पाचा द हा वजा केलं एक मधून शून्य गेले एकच उरलं एक मधून एक गेलं शून्य उरलं मग आता बाकी उरली एक भागाकाराला पाच म्हणजे भागाकार पाच आला म्हणजे आपल्या सम असणारे पाच आणि विषम असणारे पाच पण हा जो एक उरला बाकी ही जी एक उरली एक तिला मिळवायचं कुठं हे मिळवायचं कुठं हे पाहण्यासाठी आपण प्रश्नाकडे यायचं प्रश्नाकडे आल्याच्या नंतर पाहायचं दिलेल्या दोन्ही संख्या सम आहेत का विषम आहेत दिलेल्या दोन्ही संख्या विषम आहेत जर दिलेल्या दोन्ही संख्या विषम असतील तर त्या एकला विषम संख्येमध्ये मिळवायचं मग पाच ने सहा म्हणजे विषम संख्या मिळाल्या सहा आणि सम संख्या मिळाल्या पाच आपल्याला मिळालं चला आता इकडे या एक ते अकरा पर्यंत सम संख्या किती आणि विषम संख्या किती बघा बरं विषम संख्या ही आहे विषम संख्या ही पण आहे विषम संख्या ही पण आहे विषम संख्या ही पण आहे विषम ही पण आहे विषम म्हणजे मी विषम संख्येला चौकोनामध्ये घेतलं आणि विषम संख्या सहा येतात का बघा बरं एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे एक ते अकरा पर्यंतच्या एकूण विषम संख्या आल्या सहा आणि सम संख्या किती येतात बघा बरं राहिलेल्या सम एक दोन तीन चार पाच एकूण सम संख्या आल्या पाच म्हणजे तुम्हाला प्रश्नच पडला होता ह्या एकचा ह्या बिचाऱ्याला मिळवायचं कुठं मिळवायचं कुठं तर प्रश्नाकडे यायचं ह्या दोन्हीही जर सम असतील तर तिला सम संख्येमध्ये मिळवायचं आणि विषम असतील तर विषम संख्येमध्ये मिळवायचं आता इथं दोन्ही संख्या विषम आहेत म्हणून हा उरलेला एक सम मध्ये मिळवला अर्धे अर्धे भाग केले पाच सम आणि पाच विषम मिळाले आपल्याला अकराला दोन न भागल्यानंतर भागाकार पाच आला अर्धे अर्धे मिळाले पण राहिला प्रश्न हे एकचा हे एकला मिळवलं मी विषम संख्येमध्ये त्याच कारण की प्रश्नामध्ये दिलेल्या दोन्ही संख्या विषम होत्या ठीक आहे आता जर प्रश्न असा विचारला समजा समजा बर का समजा म्हणजे पहा तिकडे बघा दोन ते सोळा पर्यंतच्या सम व विषम संख्या शोधा असं जर म्हटलं पहिलं काम करायचं जे की कधीच विसरायचं नाही ते म्हणजे एकूण संख्या शोधा एकूण संख्या शोधा एकूण संख्या तुम्हाला आता तोंडी येतात उत्तर शोधता तोंडी शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंस बंद अधिक एक आता आपल्याला सम आणि विषम शोधायचे मग सोळातून दोन गेले चौदा उरले अधिक एकला अधिक एक उत्तर आलं पंधरा म्हणजे दोन ते सोळा पर्यंतच्या एकूण संख्या मिळाल्या पंधरा म्हणजे आपल्या सम आणि विषम शोधायचे आहे म्हणजे आलेल्या ज्या एकूण संख्या आहेत आलेल्या ज्या एकूण संख्या आहेत त्या एकूण संख्येला दोन न भागायचे म्हणजे अर्ध्या सम आणि अर्ध्या विषम करायचे बघा बे एक बे बे सत्ती चौदा उरला एक म्हणजे लिहून घ्यायचं आता सम आणि विषम बघा सम आणि विषम म्हणजे भागाकाराला सात म्हणजे सात संख्या सम आणि सात संख्या विषम असणार आहे सात संख्या सम सात संख्या विषम पण एक उरलाय ना आता हे एक उरलेला जो आहे याला मिळवायचं कुठं सम मध्ये मिळवायचं तर विषम मध्ये मिळवायचं हा एक त्यालाच विचारायचं ए कुठं जायचं रे तुला ए पोरा म्हणायचं याला ए पोरा कुठं जायचं तुला असं विचारा विचारा बघ विचारा विचारलं हा उत्तर देतो की मला कुठं जायचंय हे विचारायचं असेल तर आधी ह्या दोन संख्या पहा त्या दोन संख्या सम आहेत का विषम आहेत जर या दोन संख्या सम असतील तर मला सम संख्येमध्ये मिळवा आणि या दोन संख्या जर विषम असतील तर मला विषम संख्येमध्ये मिळवा मग ह्या दोन्ही संख्या कसे सम आहेत का विषम आहेत सम आहेत
दोन आणि सोळा सम आहेत का नाही? जर दोन्ही संख्या सम असतील तर ह्या बिचाराला हे जे उरले की नाही त्याला समसंख्येमध्ये मिळवायचे. मिळवलं समसंख्येमध्ये म्हणजे सात अधिक एक आठ, म्हणजे दोन ते सोळा पर्यंतच्या समसंख्या आल्या आठ, विषम संख्या मिळाल्या सात. बरोबर इकडं आता हे अकरा, हे बारा, हे तेरा, हे चौदा, हे पंधरा, हे सोळा, यातल्या विषम संख्याला आपण चौकोनात ठेवत होतो. मग आपल्याला शोधायचं कुठं होतं? दोन पासून पुढं. एकची काही गरज आहे का आता? एकची काहीच गरज नाही. म्हणजे दोन पासून ते सोळा पर्यंतच्या एकूण सम संख्या किती? मला बरं सम संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मिळाल्या कधी बघा बरं आठ संख्या सम. आता विषम संख्या मजा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात विषम संख्या मिळाल्या सात. कळलं किती सोपं आहे. आणि जर समजा एक उरतच जर नसेल, एक बाकी उरतच जर नसेल, आलेल्या संख्या सम आणि विषम असणार एकला कुठं ठेवायचं नाही, तो नाही तर कुठं ठेवायचं. पण जर हा एक जर आला तर त्याला मिळवायचं कुठं कळालं का? मिळवायचं कुठं? पाहायचं सम आहेत का विषम, दोन्हीही संख्या सम आहेत का विषम, दोन्हीही संख्या सम आहेत का विषम. जर दोन्हीही संख्या सम असतील तर सम मध्ये मिळवा, दोन्हीही संख्या विषम असतील तर विषम संख्येमध्ये मिळवा. ओके चला आपण पाहूया कोणाला काही अडचण आहे का यामध्ये. यामध्ये अडचण फक्त सम संख्या आणि विषम संख्या शोधताना. अडचण असेल तर राईज हँड करायचं. राईज हँड. आणि चुकून राईज हँड करू नका, राईज हँड काढून घ्या ज्यांना काही विचारायचं नसेल त्यांनी. हॅलो सर. बोला, नाव काय? सर ऋषिकेश शेके. हा ऋषिकेश बोल रे. सर जर तिकडे एक सम आणि एक विषम संख्या आली तर? हा म्हणजे एक सम आणि ही होईत. आता बघा तुझा प्रश्न बरोबर आहे एकदम. मला शोधायचंय अकरा ते तीस पर्यंतच्या एकूण सम आणि विषम संख्या शोधा. विषम संख्या शोधा बरोबर ना. म्हणजे इथं एक सम आणि एक विषम आली तर असंच आहे ना तुझा प्रश्न? हो सर. केलं. हा माईक बंद करायचं नाही संपजे पुन्हा. ओके एक सम आणि एक विषम आली तर शोध बर. आता शोधायचं सुरुवातीला सम आणि विषम संख्या जर शोधायची असतील तर पहिलं काम एकूण संख्या शोधा. एकूण संख्या शोधा. एकूण संख्या शेवटची संख्या वजा पहिली संख्या काउंट बंद अधिक एक. बघा शून्य मधून एक जात नाही म्हणजे इथं झाले दहा, दहातून एक गेला नऊ उरले, इकडला हातच्या इथं गेलता म्हणजे इथं राहिले दोन, दोन मधून एक गेला एक उरला अधिक एक. आता बघ बघ एकोणीस अधिक एक वीस, म्हणजे एकूण संख्या मिळाल्या वीस. वीसला दोन न भागा, दोन न भागीतलं भागा कराला दहा. आता बाकी उरली का काही? नाही काहीच उरली नाही. म्हणजे याला कुठं मिळवायचं का? कुठंच नाही. म्हणजे सम संख्या आल्या दहा आणि विषम संख्या आल्या दहा. म्हणजे यावरून आपल्याला असं लक्षात येत कि इथली एक सम आणि एक विषम संख्या आली तर एक बाकी उरणारच नाही. उरेल का? उरणारच नाही. त्याच्यामुळे याचं टेन्शन घ्यायचं नाही. भाग पूर्ण जाईल. एकूण एक उरणारच नाही. एक सम आणि एक विषम असेल तर बाकी एक उरूच शकत नाही, उरणारच नाही. चालतंय? हो सर. हा चला आणखीन कोणी? हॅलो सर. हा प्रश्न सॉल्व्ह झालाय आता. ओके ओके ठीक आहे झालं ना. आणखीन एक उदाहरण घेऊन सांगू. सांगा. बर चला आता ओके संख्याच बदलून पाहू. आपण संख्याच बदलून पाहू. तुझ्या मनावर दे एक सम आणि एक विषम. माईकच बंद केली वाटत. चल मीच घेतो. इथं घेतली एकोणवीस तेरा घ्या. तेरा आणि चाळीस घ्या.
वर 13 ते 40 पर्यंतच्या एकूण सम आणि विषम संख्या शोधायचे म्हणजे आपल्याला सम आणि विषम संख्या शोधायचे विषम चल शोध मग सम आणि विषम संख्या शोधायच्या असतील तर पहिलं काम एकूण संख्या शोधा एकूण संख्या मग शेवटची संख्या वजा पहिली संख्या काउंट बंद अधिक एक गेला इथं झाले 10 10 तीन गेले 7 उरले इथं राहिले 3 3 मधून 1 गेला 2 राहिले अधिक 1 27 अधिक 1 28 आता एकूण संख्या मिळाल्या 28 म्हणजे एकूण संख्येला 2 म्हणजे अर्ध्या सम आणि अर्ध्या विषम अर्ध्या सम अर्ध्या विषम वाटत नसेल तर असं 28 बे एक बे वजा केलं 0 वरून घेतला 8 बे चोक 8 8 बे चोक 8 8 मध्ये 8 गेले 0 उरले बाकी उरली का काही नाही म्हणजे बे एक बे बे चोक 8 म्हणजे भागाकाराला 14 बाकी काही उरली नाही म्हणजे 14 संख्या सम आणि 14 संख्या विषम झालं पण आता जर इथं मी जर घेतलं असतं 12 इथं जर 12 घेतलं असतं बघ बघ आता दोन्ही संख्या सम झाल्या तर दोन्ही संख्या सम असतील तर बघ बाकी एक उरते का नाही बाकी एक उरावंच लागेल आता बघ शेवटची एकूण संख्या शोधावी लागतील शेवटची संख्या वजा पहिली संख्या काउंट बंद अधिक 1 40 मधून 12 गेले 10 तून 2 गेले 8 राहिले इथं राहिले 3 3 मधून 1 गेले 2 राहिले अधिक 1 ला अधिक 1 उत्तर आलं 29 मग एकूण संख्या मिळाल्या एकूण संख्येला 2 ने भागा 2 2 2 2 4 8 बाकी उरली 1 बाकी उरली 1 किंवा असं करा 2 ने भागा कितीला 29 ला 2 1 2 वजा केलं 2 मधून 2 गेले 0 उरले करून घेतला 9 2 4 8 2 5 10 9 पेक्षा मोठं होतं म्हणून पाठीमागची संख्या 2 4 8 9 3 8 गेले बाकी उरली 1 आता हे जी बाकी 1 उरली की नाही मिळवायची कशात सांग बरं आता सम मध्ये विचार याला विचार कुठं जायचं तुला मग सम संख्येमध्ये त्याला विचार कुठं जायचंय तुला मग हे ना म्हणले वरच्या संख्येमध्ये जायचंय पण ह्याला विचार तू कुठे जायचंय म्हणून विचारले वरल्या संख्येमध्ये जायचंय माझ्या देखत विचार माझ्या देखत विचार तुला कुठं जायचंय कुठे जायचंय मला नाही एका तुला कुठे जायचंय एका तुला कुठे प्रश्नाकडे जावा हा एका कुठं जायचंय तुला तर तो म्हंटला की मला जायचंय कुठे या प्रश्नामधल्या संख्यांना विचारा तर दोन्ही संख्या सम असतील तर त्याला सम मध्ये मिळवायचं आणि जर दोन्ही संख्या विषम असतील तर विषम मध्ये इथं दोन्ही संख्या सम आहेत म्हणून सम मध्ये 14 अधिक 1 15 म्हणजे सम संख्या मिळाल्या 15 आणि विषम संख्या मिळाल्या 14 ठीक आहे चला आणखीन कोणी